नमस्कार मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा तयारी विषय गणित च्या सिरीजमधील पाठ 6वा दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय 6.3 पाहणार आहोत. तर चला मग आपण 6.3 मधील पहिला प्रश्न पाहू काय आहे. कंसामध्ये 35.624 वजा 26.510 कंस बंद या मांडणीला 14 भागल्यावर भागाकार येतो. हा प्रश्न 2013 आलेला आहे, खूप सोपा आहे. मित्रांनो, त्यांनी काय म्हणले, 35.624 वजा, म्हणजे कंस सोडून घेऊ आपण, वजा बाकी करू, दशांशाच्या खाली दशांश घेऊ, इथं दशांशाच्या अलीकडे इकडे 26 आहे, पुढं 510 याची वजा बाकी करू. 4 शून्य गेलं 4 राहिलं, 2 1 गेलं 1 राहिलं, 6 5 गेलं 1 दशांश ठिकाणी दशांश, 5 6 जात नेऊन इकडला हाचा इकडे घेतला इथं झाले 15 15 6 गेले 9, इथला हाचा इथे घेतल्यामुळे इथं राहिले 2 2 गेले 0. तर मित्रांनो, आपली वजाबाकी आलेली 9.114. तर मग आपण 9 येणाऱ्या वजाबाकीला 14 भाग घालून बघू. मग भाग घालून 9.114 भागिले 14, मग 14 9 भाग जात नाही म्हणून 0 भाग देऊ, दशांश घेऊ. मग आता हे दशांश आहे इथं म्हणून इथं दशांश घेऊ. मग हे झालं 91, 94 78, 94 84 6 भाग बसेल 84. मग 11 6 गेले तर 7 राहिले, इथं 8 राहिले, 8 गेले 0 राहिले, वरचा घेतला 1 इथं झाले 71, 14 5 70 उरला 1, 0 वरचे घेतले 4, 14 1 14. तर मित्रांनो, 0.651 ह्याचं उत्तर आलं. 0.651 हे पर्याय क्रमांक बी आहे. तुमच्या लक्षात आलं का, कंसाची वजाबाकी कंस आहे, कंसातला कंस सोडून घेतला म्हणजे त्याची वजाबाकी केली आणि 14 भागल्यावर काय उत्तर येईल म्हणून प्रश्नात विचारलेलं आहे. म्हणून 14 भाग घातलं तर भाग करायला 0.651 पर्याय क्रमांक बी. तर चला मग आपण पुढचं उदाहरण पाहू. पुढचं उदाहरण काय, पुढील पैकी कशाची किंमत 1 आहे, कशाची किंमत 1 आहे म्हणते त्यांनी. तर मित्रांनो, पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायामध्ये कशाची किंमत 1 आहे. तर इकडे पहा, पर्याय क्रमांक पहिला 0.304 × 20 छेदामध्ये आहे 304 × 2. तर मित्रांनो, जर आपण हा जर दशांश काढून टाकायचा म्हटला तर इथं काय होईल, याला 1000 गुणावं लागेल. मग 1000 जर गुणलं तर खाली वर 304 येईल आणि खाली म्हणजे हे कसं येईल बघा, तुम्हाला सांगतो, हे 304 × 20 आणि खाली छेदामध्ये काय येईल, छेदामध्ये 1000 गुणलं तर 1 2 3 × 2 असं येईल. हे मग 304 × 4 हे 30 दशाला तसं 304 × 4 मग हा 0 कटला, हा 0 कटला, बे 1 बे बे 1 बे, उत्तर काय आलं, 1/100 हे येऊ शकेल का उत्तर, ह्याचं 1 येणार नाही. मग आपण पर्याय क्रमांक 2 पडतो, पण 0.304 छेदामध्ये 3.04 × 20 खाली 1 × 2. तर मित्रांनो, आपल्याला जर हे दशांश काढून टाकायचा असेल तर ह्याचं काय होईल, इथं 1000 गुणावं लागेल. इथं समान जर करायचं असेल तर ह्याला 100 गुणावं लागेल. मग 100 जर आपण ह्याला गुणलो तर इथं काय येईल, 100 जर गुणलो तर हे इथं जाईल म्हणजे 30.4 होईल आणि ह्याला 100 जर गुणलो तर 304 हे 20 येईल, 2 येईल. तर पहा मित्रांनो, 2 1 2 2 20 मग इथं काय आलं, 30.4 × 10 म्हणजे ह्याचं 304 येईल आणि इथं 304 येईल, 304 × 304 304 म्हणजे उत्तर 1 येईल. मग आपल्याला त्यांनी उत्तर कशाची किंमत 1 येईल, म्हणजे पर्याय क्रमांक बीची किंमत 1 येईल. तुमच्या लक्षात आलं का कसं केलं, ते दशांश आपल्याला भाज्य, मित्रांनो आपल्याला दशांश काढून टाकण्यासाठी
म्हणजे भाजक हा पूर्ण संख्या असावा लागतो, हा भाजक हा पूर्ण संख्या असावा लागतो म्हणजे 100 ने, 100 ने गुणायचं म्हणलं तर अंशालाही गुणा लागेल छेदाला, अंशाने गुणलं तर इथला दशांश इथे येईल म्हणजे 30, जो अगोदर 0.304 आहे तो 100 ने गुणल्याच्यानंतर 30.4 होईल आणि ह्याला 100 ने गुणल्याच्यानंतर हा दशांश इथं येईल म्हणजे 304 येईल, मग 30.4 × 20/304 × 2 तर ह्या बेनी बे एक बे ब्यांदा 20, मग वर 30.4 × 10 ह्या दोघाचा गुणाकार केला तर 304 येतो आणि इथं खाली काय राहिलं 304, मग वर 304 खाली 304, 304 × 304 भागाकाराला 1 म्हणजे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू, पुढचा काय प्रश्न आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे .707/7.007/70.007/700.007 ची बेरीज। मग आता हे बेरीज करण्यासाठी दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे, हा 2009 आलेला प्रश्न आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये, खूप सोपा आहे हा प्रश्न। तर मित्रांनो आपण काय करायचं, दशांशाच्या खाली दशांश घ्यायचा म्हणजे 7.007 × 70 मग आता बेरीज करा, इथं काहीच नाही म्हणजे 0 आहे, इथं काही नाही म्हणजे ह्याच्यावर 0 आहे आणि ह्याच्यावर पण इथं 0 आहे, हे बेरीजचं चिन्ह। 7 × 7 = 21, 1 × 2 = 9, 0 × 0 = 0, 7 × 7 = 4, 7 × 1 = 8, 7 × 7 = 84.91 7 × 7 = 84.91। तर मित्रांनो 7 × 7 = 84.91 म्हणजे पर्याय क्रमांक किती आला आपला, पर्याय क्रमांक 1 येईल, 1 म्हणजेच ए, पर्याय क्रमांक ए 2009 विचारलेला प्रश्न, काहीच अवघड नाही। दशांशाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना दशांशाच्या खाली दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं तर यायला पाहिजे, म्हणजे एकदम सोपा, आपण जशी बेरीज करतो तशीच करायची, फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह वापरायचं। त्यानंतर आपण पुढचा चौथा प्रश्न पाहू, चौथा प्रश्न काय आहे मित्रांनो, 1.7 × 8.5 × 1.5 × 1.7 मग तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात आलं का, 1.7 आणि 1.7 गुणाकाराचे चिन्ह आहे, दोन्ही समान आहे। मग आपण काय करू, हे 1.7 आपण कंसाच्या बाहेर काढून घेऊ, मग 1.7 कॉमन असल्यामुळं कंसाच्या बाहेर जर काढलं तर इथं काय राहील, 8.5 − 1.5। मग आता हे 1.7 आपण कॉमन असलेलं बाहेर काढलेलं आहे, ह्या दोघांची वजाबाकी करू, 5 × 5 = 0 राहिले, 8 × 1 = 7 तर 7 म्हणजे कंसामध्ये काय आलं, 7 आलं, 1.7 × 7 मग आपल्याला 17 आणि 7 ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि दशांश चिन्ह द्यायचं, 17 × 7 = 19 हे 119, मग 1 अंकानंतर दशांश म्हणून 11.9 आपलं हे काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे। मग 11.9 म्हणजे पर्याय क्रमांक बी, बी हे उत्तर आलेलं आहे, बीला आपण काळ करून घेऊ। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक तिसरा हे सॉरी पाचवा पाहू, पाचवा प्रश्न काय, 2.02 × 0.002 and 0.002 यांचा गुणाकार, खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा, आपल्याला त्यांनी गुणाकार विचारलेला आहे आणि गुणाकार करत असताना अगोदर गुणाकार करून घ्यायचा आणि मग त्याचं काय करायचं, दशांश देत असताना गुणा दशांशच्या पुढच्या स्थानाची बेरीज करायची आणि तेवढ्या अंकानंतर दशांश द्यायचं, म्हणजे 2 × 0.02 × 0.002 × 0.002 ह्याचा गुणाकार म्हणजे 2 × 4, 4 × 8, 8 × 16 गुणाकार किती आला मित्रांनो, 16। मग आता दशांश किती स्थानानंतर द्यायचा, मग आता इथं पहा, इथं 3 आणि हे 2, 5 आणि इथे 6, 6 अंकानंतर दशांश द्यायचा उजवीकडून,
मग ही एक दोन मग दोनच अंक आहेत मग सहा अंक घेण्यासाठी आपल्याला राहिलेले शून्य घ्यावं लागेल म्हणजे हे एक दोन हे तीन चार पाच सहा आणि मग इथं दशांश म्हणजे शून्य दशांश शून्य 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 एक सहा हे उत्तर आलं हे शून्य चार वेळेस आलं एक सहा म्हणजे आता चार वेळेस शून्य कुठे इथं दोन एक दोन तीन इथं आहे एक दोन तीन चार म्हणजे शून्य दशांश शून्य 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 एक सहा पर्याय क्रमांक डी हे पाचव्याचं उत्तर येईल तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो खूप सोपा आहे गुणाकार करत असताना आहे तसा करायचा आणि ते दशांश चिन्ह देत असताना किती इथं दोन तीन आहे इथं दोन म्हणजे जी बेरीज गुणाकारामध्ये दशांशाच्या पुढच्या अंकाची बेरीज येते इथं तीन अंकानंतर आहे म्हणून तीन इथं दोनमध्ये म्हणजे तीन आणि दोन पाच इथं एक म्हणजे सहा मग येणाऱ्या उत्तराला उजवीकडून सहा अंकानंतर दशांश द्यायचा जर अंक कमी असतील तर राहिलेले शून्य द्यायचे इथं दोन अंक होते म्हणून राहिलेले चार शून्य दिले आणि दशांश म्हणजे उत्तर काय आलं शून्य दशांश शून्य शून्य सहा पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न सहावा पाहायचा आहे सहावा काय आहे प्रश्न सहावा प्रश्न आहे दोनशे मधून अठ्ठावन्न दशांश सदुसष्ट आणि एक्क्याण्णव दशांश तेहतीस वजा केल्यास वजा बाकी येईल म्हणते म्हणजे वजा बाकी ह्या दोन्हीची दोनशेमधून हे दोन संख्या वजा करायच्यात म्हणजे दोन संख्या वजा करायच्यात म्हणजे दोनशेमधून अठ्ठावन्न दशांश सदुसष्ट आणि वजा करायचं आणि येणाऱ्या वजाबाकीतून पुन्हा एक्क्याण्णव दशांश तेहतीस हे वजा करत बसण्यापेक्षा काय करायचं हे दोन्ही वजा करायचे काय वजा करायचे अठ्ठावन्न दशांश सदुसष्ट आणि एक्क्याण्णव दशांश तेहतीस ह्याची आपण काय करायची बेरीज करून घ्यायची आणि येणारी बेरीज दोनशेमधून वजा करायची म्हणजे सात तीन दहायला शून्य हच्याला एक सहा हच्या एक सात आणि तीन दहायला शून्य हच्याला एक आठ आणि एक नऊ हच्या एक दहायला शून्य हच्याला एक नऊ एक दहा पाच पंधरा म्हणजे ह्याची ह्या दोन संख्याचे वजा करायचे त्याची बेरीज आली एकशे पन्नास एकशे पन्नास आली मग आपल्याला दोनशेमधून वजा करायचे मग आपण तोंडी काढू शकतो दोनशेमधून एकशे पन्नास गेलं तर उत्तर काय येतं मित्रांनो पन्नास येतं मग पन्नास कुठं आहे पन्नास मग इथं दिलेला एमध्ये इथं पन्नास पॉईंट दहा आहे पॉईंटमध्ये तर येत नाही मग इथं काय येणार काहीच नाही म्हणजे पन्नास पॉईंट शून्य शून्य म्हणजे पर्याय क्रमांक ए सहाव्याचं ए हे उत्तर येईल आलं की लक्षात तुमच्या दोन संख्या वजा करायच्या होत्या म्हणजे दोन वेळेस वजा करत बसण्यापेक्षा त्या दोन वजा करायच्या जे संख्या आहे त्याची बेरीज केली आलेली बेरीज दोनशेमधून वजा करून टाकली उत्तर आलं पन्नास त्याच्यानंतर आपल्याला सातवा प्रश्न आहे पाच पूर्णांक तीन पंचमांश अधिक दोन पूर्णांक एक दृत्यांश उणे शून्य दशांश सात आठ पाच अधिक तीन कंसामध्ये बारा वजा सात तर मग मित्रांनो काय करायचं आपण माहिती आहे काय याचं तर पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे आहे त्याचं आपण काय करू दशांशामध्ये काढून घेऊ किंवा त्याला सरळ रूप देऊन देऊ मग सरळ रूप देत असताना पाचा पाचा पंचवीस ह्या दोघाचा गुणाकार म्हणजे ह्याला अपूर्णांकामध्ये घेऊ पाचा पाचा पंचवीस आणि तीन अठ्ठावीस छेद पाच अधिक बेदुनी चार आणि पाच छेद दोन वजा शून्य दशांश सात आठ पाच अधिक तीन कंसामध्ये ह्या दोघाचा बारामधून सात गेले पाच राहिले मग आता तीनमधील कंसामध्ये कसलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह असतं मग बा कंस सोडून घेत असताना ह्याचं कंसाचं उत्तर आलेलं आहे पाच बारामधून सात गेले पाच मग आता इथं काय करू आपण अठ्ठावीस छेद पाच आणि पाच छेद दोन ह्याचं आपण काय करू छेद समान करून घेऊ मग छेद समान करत असताना पाच दुनी दहा दुनी हे संख्या मूळ संख्या आहेत मग दोघाचा गुणाकार पाच दोन्ही दहा दहा जर ह्याचा छेद करायचा असेल तर दोन गुणा लागेल मग वर दोन गुणलं तर इथे येईल छप्पन छेद दहा आधी ह्याला छेदला पाच गुणा लागेल तर दहा येईल म्हणजे पाचा पाचा पंचवीस वर पण पाच ना आणि छेद दहा वजा झिरो पॉईंट सात आठ पाच आधी दोघाचा गुणाकार पंधरा तर मित्रांनो मग इथं काय येईल छप्पन आणि पंचवीस सहा आणि पाच अकराला एक हच्याला एक तीन आणि पाच आठ छेद दहा मग हे जर दहा उडालं तर इथं आठ दशांश एक वजा शून्य दशांश सात आठ पाच अधिक पंधरा मग आपल्याला ह्या दोघाची वजाबाकी जर केली आठ दशांश एक वजा सात झिरो दशांश सात आठ पाच ह्याची वजाबाकी करून घेऊ मग ह्याची इथं पहा वजाबाकी आठ दशांश एक वजा शून्य दशांश सात आठ पाच ह्याची जर अशी वजाबाकी जर केली तर
शून्य मधून पाच जात नाही. इथला हातचा इथं घेतला, इथं झाले दहा, दहा मधून पाच गेले पाच, इथं राहिले नऊ, नऊ मधून आठ गेला एक, मग इथला हातचा इथं घेतल्यामुळे शून्य, शून्य मधून सात जात नाही. इथला हातचा इथं घेतला, इथं राहिले सात, इथं झाले दहा, दहा मधून सात गेले तीन, राहिले सात, म्हणजे सात दशांश तीन एक पाच अधिक पंधरा, अधिक लगेच पंधरा इथं करून घ्या, दशांश झिरो झिरो झिरो, म्हणजे तीन एक पाच हे दशाला तसं येणार, शून्य असल्यामुळं खाली पंधरा सात बावीस, म्हणजे उत्तर काय येणार मुलांनो मित्रांनो, बावीस दशांश तीन एक पाच. तुमच्या लक्षात आलं का उत्तर? बावीस दशांश तीन एक पाच. मग बावीस दशांश तीन एक पाच पर्याय क्रमांक डी, याचं उत्तर पर्याय क्रमांक डी आलं. तर मित्रांनो उत्तर ह्याचं बावीस दश, अशा पद्धतीने ह्याची बेरीज केली, हे पदावली सोडून घेतली. त्याच्यानंतर आपण पुढचं आठवं उदाहरण पाहू. आठवं उदाहरण काय? 2014 आलेलं आहे. दोन दशमांश संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो त्याच्यामध्ये काय केलं आहे, त्यानं दोन संख्या घेतलेल्या आहेत आणि त्यांनी एक संख्या दुसरीपेक्षा मोठी आहे एवढंच दिलेलं आहे. कितीनं मोठी आहे? 18.50 मोठी आहे. पण दोन्हीपैकी एक संख्या कुठलीच त्यांनी दिलेलं नाही. मग आपल्याला हे काढत असताना अगोदर काय करावं लागेल? तर मुलांना आपल्याला संख्या माहीत नाहीत म्हणून संख्या आपल्याला काय करावं लागेल, अगोदर गृहित धरावं लागते. मग गृहित धरत असताना समजा पहिली संख्या किंवा लहान संख्या काय समजू आपण, एक्स धरू. मोठी संख्या जी आहे ती दुसरीपेक्षा 18.50 मोठी आहे, म्हणजे आपण मोठी संख्या काय करू, एक्स अधिक 18.50. त्या दोघाची बेरीज, मग आता ह्याच्या दोघाची बेरीज आपण समीकरण मांडून घेऊ. एक्स अधिक, एक्स अधिक 18 ही पहिली संख्या, एक्स दुसरी संख्या काय आहे, एक्स अधिक 18.50 बरोबर ह्याची बेरीज किती आहे, 167.25. अशा पद्धतीने आपण समीकरण मांडून घेतलेलं आहे. मग आता काय करू, एक्स अधिक 18.50 बरोबर 167.25. तर मित्रांनो हे एक्स अधिक एक्स म्हणजे 2x अधिक 18.50 बरोबर 167.25. मग आता काय करू, हे इकडलं बेरजेतलं इकडं वजा करू, म्हणजे 2x बरोबर 167.25 वजा 18.50. मग ह्याची वजाबाकी जर केली तर वजाबाकी येईल, पाचमधून शून्य गेले तर पाच राहिले, दोनमधून पाच जात नाही म्हणून बारामधून पाच गेले तर सात राहिले दशांश, इथला हाचा इथं घेतला होता म्हणून इथं राहिले सहा, सोळामधून आठ गेले आठ राहिले, मग इथं राहिले इथला हाचा इथं घेतला होता इथं राहिले पाच, पाचमधून एक गेलं चार राहिले एकला एक, म्हणजे 148.75 आपल्याला काय आली, ह्याची वजाबाकी आली. मग आता एक्स बरोबर काय येणार, 148.75 इकडे गुणाकारातलं दोन इकडे भागाकारात जाणार, बे एक बे बे सत्ती 14, बे चौक 8, दशांशला दशांश, बे त्रिक 6, एक उरला 15 झाले, बे सत्ती 14 एक उरला 10 झाले, बे पंचे 10, म्हणजे एक्स बरोबर काय आला आपल्याला, 74.375. मग एक्स ही काय आहे, लहान संख्या आहे. एक्सची किंमत काय आहे, लहान संख्या. मग लहान संख्या आपल्याला एक्सची किंमत कळालेली आहे, त्यानं मोठी संख्या म्हणजे मोठी संख्या काय आहे, एक्स अधिक 18.50. मग एक्सच्या मोठी संख्या काय आहे, एक्स, एक्सची किंमत माहीत आहे आपल्याला 74.375, मोठी संख्या अधिक 18.50. मग ह्याची बेरीज करा, 74.375 अधिक 18.50, दशांश खाली दशांश, पाचला पाच सात, सात पाच आणि तीन आठ, आठ आणि चार बाराला दोन, हाच्याला एक, आठ आणि एक नऊ,
म्हणजे मोठी संख्या काय आली 92.875. आपलं उत्तर काय आलं मित्रांनो 92.875 हे आपलं उत्तर आलेलं आहे. मग 92.875 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 875 म्हणजे पर्याय क्रमांक ए 2014 आलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक ए खूप सोपा आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. आपल्याला थोडं गोंधळात टाकण्यासाठी असं दिलेलं असतं. व्यवस्थित आपण याची जर मांडणी करून घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच अवघड वाटणार नाही. त्यानंतर आपण नववा प्रश्न पाहू. नववा प्रश्न काय म्हणते, जर 5.28 × 0.8 = 4.224 तर 52.8 × 0.8 ची किंमत काय. तर मित्रांनो खूप सोपा आहे. इथं 5.28 × 0.8 = 4.2 इथेच आहे, फक्त दशांशाचे स्थान वेगवेगळे आहेत, दोन्ही ठिकाणी तेच आहे. मग उत्तर काय येईल की उत्तरात तर आपल्याला काय येणार आहे 4224, फक्त दशांशाचे स्थान हे वेगवेगळे इथं या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो आपल्याला इथं जे आहे ते 2 अंकानंतर दशांश आहे आणि इथं 1 अंकानंतर, म्हणजे टोटल किती 3 अंकानंतर दशांश झाला, गुणाकार आहे. मग इथं गुणाकारामध्ये इथं 1 अंक आणि इथं 1 अंक म्हणजे 2 येणारा गुणाकार तर हा एवढाच येणार आहे, फक्त दशांशाचे स्थान. गुणाकार करत असताना दशांश अंकाच्या पुढच्या दशांश स्थानाच्या पुढच्या अंकाची बेरीज होते. मग इथं इथले 2 आणि इथला 1 म्हणून 3 अंकानंतर दशांश दिला, म्हणजे उत्तर काय आलं 4.2024 आलं. मग इथं जर ह्याचा दोन्हीचा गुणाकार केला तर इथं 1 आहे दशांशाच्या पुढं आणि इथं 1 आहे, म्हणजे काय येणार हे 52.8 × 0.8. उत्तर तर हेच येणार 4224, फक्त दशांशाची स्थानं, म्हणजे दशांशाच्या पुढं इथं 1 आणि इथं 1, म्हणजे 2 अंकानंतर, म्हणजे उत्तर येणार 42.24 हे उत्तर आपल्याला येणार. मग 42.24 म्हणजे पर्याय क्रमांक ए 2017 आलेला प्रश्न आहे. काहीच नाही, फक्त लक्षात घ्यायचं आहे काय क्रिया दिलेली आहे काय नाही. गोंधळात टाकण्यासाठी असे प्रश्न दिले जातात, खूप सोपा आहे. तोंडीसुद्धा उत्तर आपण ह्याचं काढू शकतो. त्यानंतर आपण प्रश्न 10 पाहू. 10 आणि शेवटचा 1/10 + 11/100 + 111/1000 चे दशमान सममूल्य काय. दशमान सममूल्य काय, मग आता काय करायचं आपल्याला, अपूर्णांकाची बेरीज करायची. मग अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय करायचं मित्रांनो, सममूल्य अपूर्णांक करत असताना 10, 100 आणि 1000 हे एकाच ह्याच्यात, म्हणजे एकाच पाड्यात येतात, म्हणजे मोठं काय 1000. मग सगळ्याचं छेद काय करून घ्यावं लागेल 1000. मग 1000 छेद करत असताना ह्याला आपल्याला काय करावं लागेल, 100 गुणावं लागेल. मग 100 वर जर गुणलं तर वर काय येईल हो 100 येईल आणि खाली काय होईल 1000 होईल, मग हे अधिकला आहे. ह्याला आपल्याला काय करावं लागेल, 1000 येण्यासाठी छेद 10 गुणावं लागेल. वर 10 जर गुणलं तर 110 येईल आणि छेद याचा 1000 होईल आणि हे इथं 111/1000 हे जशाला तसं. हे 2018 आलेला प्रश्न आहे, काहीच नाही, खूप सोपा आहे. तर मग आपण काय करू, ह्याची बेरीज करू. मग बेरीज करत असताना हे 100, 110 आणि 111 हे 100, 110 आणि 111 ह्याची बेरीज केली तर हे 1, 1 आणि 2, 1, 2, 3 म्हणजे ही काय येईल व 321 बेरीज येईल आणि छेदामध्ये 1000 आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, छेद उडून टाकायचे. शून्य आल्यामुळं छेद उडून जातो, उडण्यासाठी 3 शून्य आहेत म्हणून 3 अंकानंतर इकडे दशांश जर दिला तर हे इथं काय राहणार, वर 0.321 हे ह्याचं काय येणार मित्रांनो, उत्तर येणार. म्हणजे 0.321 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार. हे प्रश्न 2018 आलेला आहे, काहीच अवघड नाही. ह्याची अपूर्णांकाची बेरीज केली, छेद समान करून घेतला, बेरीज केली, बेरीज आली 321, छेद राहिला 1000. मग 1000 छेद हे म्हणजे शून्यामध्ये असल्यामुळं छेद निघून जाण्यासाठी वर 3 शून्य असल्यामुळं 3 अंकानंतर दशांश दिला, म्हणजे 0.321 आणि खालचा छेद निघून गेला, म्हणजे उत्तर काय आलं 0.321 पर्याय क्रमांक सी. तर मित्रांनो मॅथ मराठी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा.
तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला टच करा, म्हणजे इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. जय हिंद, भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये किंवा पुढच्या भागामध्ये.